माझ्या पतीमध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षण नसताना पैशाच्या लालसेपोटी खासगी हॉस्पिटलने त्यांना रेमडेसिवीरचे अतिरिक्त डोस देऊन पतीची हत्या केल्याची तक्रार जालन्यातील कुकडी गावाच्या एका महिलेने जिल्हा शल्य चिकित्सकाकडे केली आहे. 42 वर्षीय बाबूराव शेळके असं मृत्यूमुखी पडलेला तक्रारदार महिलेच्या पतीचं नाव असून यमुनाबाई शेळके असं तक्रारदार महिलेचं नाव आहे. भोकरदन तालुक्यातील कुकडी येथील बाबूराव शेळके यांना गळ्याचा त्रास होण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यांना भोकरदन येथील अमर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांना रेमडेसिवीरचे एकूण 3 डोस देण्यात आले होते. 3 रेमडेसिवीर इंजेक्शन अमर हॉस्पिटलने 75,000 रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले. मात्र तरीही रुग्णांची तब्येत खालावत असल्यानं सिलोड येथील उपजिल्हा रुग्णालय शेळके यांची अँटीजेन चाचणी घेण्यात आली. या चाचणी देखील शेळके यांना कोरोनाची बाधा नसल्याचं समोर आलं. माझं नाव मयुरी बाबूराव शेळके. माझे पप्पा घरून चांगले गेले आणि तिथं कोरोना नसताना त्यांच्यावर इंजेक्शन दिले. अमर हॉस्पिटलमध्ये कोरोना नसताना इंजेक्शन दिले आणि त्यांचा 2 दिवसात मृत्यू झाला. असं हे सांगायचे की त्या हॉस्पिटलवर कारवाई करा. कडक हीच कळकळीची विनंती आहे. पण ऑक्सिजन पातळी खालावल्याने बाबूराव शेळके यांचा मृत्यू झाला असून भोकरदन आणि सिलोड येथील अमर हॉस्पिटलच्या संचालक मंडळावर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करून हॉस्पिटल सील करण्याची मागणी यमुनाबाई शेळके यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली आहे. माझा मुलगा 2 दिवस त्यानं भूत भरलं होतं आणि ते भूत भरल्याच्या नंतर त्याला सर्दी पडसं झालं. ते म्हणायला लागले आई मी दवाखान्यातून येतो. राजपूतच्या हॉस्पिटलला गेले ते. त्याने 2 दिवस भरती केलं. त्याला दुसऱ्या दिवशी सांगितलं त्याला इंजेक्शनं लागतात म्हणून. 70,000 कोरोनाची इंजेक्शन घेतली इकत माझ्या मुलानं. त्याला एका एक दीड घंट्यातच ते इंजेक्शनं दिले 2. परत शिलोडला धाडले इथं ऑक्सिजननी म्हणे म्हणून. शिलोडला गेले तिथं 2 दिवस ठेवलं. तेच ऑक्सिजन काही वाढलं नाही. परत ते औरंगाबादला गेले असताना माझ्या मुलाला कोरोनाचे इंजेक्शन दिले. त्याच्यामुळं माझ्या मुलाचा मृत्यू झाला. आमच्यावरचं करता माणूस गेला माझ्या घरातला. माझ्या नाताईचं छत्र हरवलं. माझी सून विधवा झाली. तर त्या पोलीस स्टेशननं त्या अमर हॉस्पिटलवर कारवाई केलीच पाहिजेत. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजेत. सोनाजी जोगदंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.